श्री नवनाथ भक्तीसार अध्याय नम श्री सरस्वतेय नम श्री, श्री गुरुभ्यो नम जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा पुढे ग्रंथ भोलवी तू दयाळ विश्वंबर हे चराचर भ्रमण करसी जन्म दिल्यावर कामने तरी मम कामनेचा अर्थ ग्रंथाक्षरे वा वावीरसभरित तरी ग्रंथा तरी बराबर भर उदित विश्वंभरा होई का मागिले अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषी कर्म बोलून या दाविले दाविले परी दैवे करुन अवचट देखिला अत्रिनंदन जो शंकर सेवक थया लागून तेची प्राप्त होतसे हिरा तेज लागुनी, दडे काढी हिरकणी भेटी लागी येत येतधावनी लागी चुंबक का हंस पक्षी भक्षणांत कदा मुक्ता विरहित। जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्ष भक्षी तसे ते वी रेवण योगमूर्ती मार्गीच बेटला अवचट गती लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना असो ऐसा अवसर त्यांत गडला परी अबुद्धिवंत सिद्धी कळा घेऊन चित्तांत अत्रिसूत दवडीला दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून रक्षुनी फुले सकलभूषण गेला निगुनी महाराजा देवी मर्कटा चणे मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी देवी अत्रियात्मज करणी करुणी गेला महाराजा येरीकडे रेवणनाथ वृषभठेवुनी स्वशेतांत येऊनिया सिद्ध औत करिता झाला महाराजा सकळ शेत झाल्या पाटी नागदोर कौळणी कर संपुटी आऊत मार्गी फिरत जेठी गायना ते आरंभिले आरंभिले परी दत्तवचन मंत्रप्रयोगे गाय गायन दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभा ते येरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली सिद्धी येवनी सिद्धियेमुनी पाशी म्हणे कामना कोण तुझसी ये म्हणे तव नामासी श्रुतमाते करी का ये मणे मी सिद्धिपूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तमोत्तम बोल आठवला तेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगोनिया रेवणनाथा गेला होता महाराजा की ह्या प्रयोगिता मंत्र महिमाना मे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझे पडे प्राप्त कामने ते होया, मागणे जे आर्थिक कामना मनी तू ती सदा कवी बोलूनी मग तितुके कार्या लागूनी सकळ कामना पुरील मनसील काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपुले वाचा प्रकळभोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे कानन तरु पाषाणपर जितुके असतील महीवर तितुके कल्पतरु साचार करुणी देईल क्षणार्धे दे। आणि तुळवट जेथ पाषाण खाणी तपाची दावी अपार करणी की परिसतेवी चिंतामणी करुनि दावी क्षणार्धे वसनभूषण धनकनकराशी अपार दावी नगायसी जे जे वरतेल सुखामनयसी तोतो तो अर्थ पुरवी ल ऐसे सांगुनी अत्रे आत्मजे ओपिले होते मंत्र बीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने परंतु निस्प्र होता आनंद भरित हाकीत होता शेतात आहुत मंत्र प्रयोगी विचारित सहज स्थिती केली से परिमहिमा सिद्धी बेटला त्या ते अधिक झाला आनंद भरित मणे सत्यपंथ सांगोनी दत्त गेला असे महाराजा मग हा तिचा सोडणी आउत दोर कीते ते बोलता वोय उत्तर मणे शेती पैल असे तुवार वेशिला तरी त्या शीतळ राशी अपरिमित कनक करी एक क्षणांत चमत्कार धाविका दृष्टी पडता कनक राशी, मगमी मीमणेन सिद्धी तुझसी मदजे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन तरी हे ऐसे परीक्षावचन मजकारण जैसा मोहोरा सुतगुंडोन अग्निरक्षी परीक्षे की किपक्षिक्ळा हंसदृष्टी परीक्षे पयथोयवाटी की परीसा पारख थाटी लोह मिरवी कनकाते देवी याता परीक्षापण दावी मिरवुनी अपार सुवर्ण तेने मग संशविरहित न गोड होईल चित्ताते ते बोलता रेवणनाथ सिद्धि आश्चर्ये हास्य करीत मणे महाराजा एक क्षणांत घनकधने भरी न सकळमही मग सजाणि कृपादृष्टी मही महिपाठी तो कनक कनकधन थाटी अपार राशी मीरवल्या ते पाहुनी रेवणनाथ माते तू सत्य तरी आता माते सिधमाते ये येऊथू रक्षिका तू सता सर्व काळ सकळ इच्छाफळ ऐसे बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तया ते मणे सन्नीधराही नाता परीगुप्त न जगाकरिता, तुवा न धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करी अवश्य म्हणे रेवणनाथ कार्यसंबंधी असावे उदित मग कनक गुप्त अदृश्य सिद्धी मीरवली त्यावरी सायंकाळ पर्यंत शेती प्रेरिले समग्र आऊत मग गुरांसवे येऊनी गोटंगणा वृषभाते बांधिले रात्री शयनी शयन तो उदय झाला द्वितीय द्वितीयदिन मगमनांतमने ब्रह्मनंदन व्यर्थका कष्टे कष्टावे शेती सायंकाळ पर्यंत संवत्सरा कावे आऊत तरी आता कष्ट शरीरा शिणवावे निधान सता आपुले हाती दैन्य भोगावे कवणे अर्थी परीस लाधला धनप्राप्ती मेळू का जावे देशांतरा असता घरी तक्र मागावे चिंतामणी ग्रिवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना आणुनी चित्ती सोडोनी दिदले जाणे शेती तो दीन येत प्रहरमिती बोलत तसे मणे वत्सा सोडुनी आवत गृही बैसलासी कवणे अर्थे रुमणे जाऊनी शेतांत शेतांत तात करावे कष्टकरीता रात्र काय मिरवले फळास रुमणे धान्य कावयास पिकवावे पाडसा शेतपकलिया अपारकणी मग सुख बोगुनी अवनी नातरी भ्रांती कावया लागुनी उडे होईल बाळका ऐसे ऐकुनी तातवचन म्हणे कष्ट पिकवावे शेती अन्न तरी आपुले गृही काय न्यून आता कष्ट करावे रुमणे बा आपल्या ग्रासी काय आहे नकळे मजसी नित्यस्थापुनी येर येरा कोरड्यासी दिवसपरी लोटी तसे ये रुमणे बोलसी खोटे सदन सदनबरलेसे कनकवटे जाऊनी खोटे कोटे माझे महाराजा तव तो हा सुनी स्थिती गमन करीतसे धवळारा प्रति तो धन धनपरीति गृहामाजी मेरवती ते पाहुनिया स नसारुक चित्ती आश्चर्य म्हणे कैसे झाले कौतुक बाळबोधे कुणी या मगपरमहो मुनी हर्षयुक्त मने पाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धमुनी तो सहन सारुक नसारुकऋषि कदा न सांगे कवन आकार्यासी प्रमाण मानुनी त्याचे बोलासी, तदनुसारे वर्तत मग तो रेवण ब्रह्मसूत काय करीतसे नित ग्राम तो थोरात्यंत नांदतसे पांथस्त येता मुक्कामासी मुक्कामासि तसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावाडलीक एकहाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगालोक पांथिक सत्वर धावती मग जैसी जाची घन तैसी पुरवी नाथ रेमण वस्त्र पात्र अपारधन देवो निया भोळवी रोग भोगादी मनुष्ये येती ती सर्व दुःखांची पावुनी शांती धन्यमिगृहाशी जाती यश कीर्ती वरणी मग जगात हो प्रसिद्ध सर्वत्र मणती धन्यः सिद्ध देशविदेशी जनांसे वृंद रेवणसिद्ध म्हणताती तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करीत नानातीर्थ ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला वस्तिसी धर्मशाळे राहून करीत बैसला श्री गुरुचिंतन तो त्या गावींचे काही जण धर्मशाळेत पातले येताचि त्यानी देखिलानाथ म्हणती बाबा येत तरी सारावया आपुला भक्त रेवण सिद्ध पावा ये रूप से त्या ते वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून कृषी कर्मी शोधा ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ जावनी पाहे अंतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तांत अवतारसे हा एक ती पूर्णांश हा नारायण प्राज्ञ चमस तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करू तयाचा येवोनी धर्मशाळेंत लोकांशी म्हणे गुरु कोण या कोण मिरवला जगाते निज देहाचे नाम सांगा तव ते म्हणती बाबानाथ आम्हा नाहि माहित मगस्तब्दराहु मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा कुळांते पाचारुण गालिता झाला इच्छा भोजन एका करी बैसवोन तुष्ट करुणी बोळवी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा म्हणता उता वेळा अंबरा ते जाती मग पाचारुणी वनचरांसी त्यासै देत आहारासी आपुले हस्ते वाघ सिंहसी ग्रास देत महाराजा ऐसे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणुनी यास श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणुनी ख्याती रेवण सिद्धासी सांगती म्हणती याला आहे एक जती सर्वांपरी अद्भुत विहंगमादी श्वापद गण सज पाचारुण तेही हि संशय सोडून ಭೇಟಿ ಲಗಿ ತಯಾಚ ಕರಿ ಸ್ಕಿ ಕರುಣೀಯಾರೋಹಣ ಸೇವವೂನ ಕಾತೆ ಸೇ ಗಮನ ಜಾಣತೃಪ್ತಮಾನ ಮಿರವೋನಿ. म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी, तरी आपण पहावे तया दृष्टी पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी तया पाशी ऐसे ऐकुनी रेमण सिद्ध पाहु चालिला प्रताप सिद्ध तो येता देखिले पक्षियांचे वृंद करी श्री मीरवले ते पाहुनी आश्चर्यवंत म्हणे मन कैसे चांडिले द्वैत तरी फेडूया संशयाते प्रत्यक्ष कोण मग शिघ्र आपुले आपले सदनी जाऊनी बैसले कांत दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धि ते मग होता प्रत्यक्षसिद्धि म्हणे महाराजा विशाळ बुद्धि कवन प्रत्यक्ष केले त्वा माते ये वो येमणे व कृपासरि तुष्टकरीषि सर्वजनाीतिपक्षिळा तुष्टकरी तुष्ट तुष्टकरीषि तरी कैसे अरुनी त्यांच्या देहबुद्धीस मम सन्निध स, स संगोपावे जननीये हे रिये कोणी वागुत्र मणे महाराजा पक्षी वनचर होणार नाहीत अद्वैत पर वाचोनी जो स्थावर आणि जंगमांत सर्वांचे नांदे हृदयांत तयाचिया या निश्चित जो अद्वैतपणे वसत असे हे महाराजा ऐक बोला जो जळरूपीच हो ठेला तो जळा माजी मिळावयाला अशक्य काय उरेलजी देवी ब्रह्म परायण होता मग चराचरी द्वैत वार्ता अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त, आणि मग तेही मानिती त्या ते सखा सोयरा की आमुचा तरी आता श्लाघ्यवंत आधीभावे ब्रह्म व्यक्त त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करीमाते ये रिमणे चातुर्यखाणी अत्रिनंदन तुझा स्वामी त्या ते सवोनी उगमी साध्य करूनी घेई का तुझ तोसाय जाण मग पक्षी श्वापदी अद्वैतपण काय असे ते वढे कठीण देवादी येतील तिलकी स्वरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर चरण सेवा मग तुझी। ऐसे सिद्धी बोलता वचन, चित्ती मणे हे चि करीन मग सर्व त्याग करून काननांत प्रवेशे जयाठाई भेटला दत्त तेथे जावनी बैसला नाथ दत्त स्मरणी टेवणी चित्त वाटपा भेटीची मनी दाटला भेटीचा योग तेणे अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसे दिवस शरीर भोग शुष्क काष्ट दाही तसे चालले तरुचे पर्णभक्षण ये तसे काय कायजे उडून दत्त भेटी कारणे काये वाचे वेला मगते पाहुन मच्छिंद्रनाथ मने हा लागला प्रयत्नांत परी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापि हा गुरु तो ऐसा कैसा काळरत्ना दृढोत्तर गालुनी फासा गेला आहे अभ्यासभासा निष्ठुरमन करून या मग रेवण सिद्धाचा प्रताप कुसुनी घेतला जनमुखे माप ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की किती एका घातले इच्छितान किती एका दिधले अपारधन, अपार धन अपार जगाचे अकिंचनपण अर्थी हरित असे ऐसी ऐकुणी जनाची गोष्टी चित्ती हा प्रताप कोटी सिद्धी सकळ साधला जेठी तरी, तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की मग अणिमा गरिमा लघिमा महिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथाच्या लागल्या चरणी म्हणे त्या ते पाहुणे उत्तर मज सांगावे रेवण सिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा आहे आम्हास गुरुवाक्ये कुरुन्या तवती बोलती झाली महिमा माते ओपिले दास्य नेमा श्री दत्तात्रेय योगद्रुमे मंत्रसिद्धी करुन या दत्तात्रेय ऐकुने गुरु मणे हा बंधुची साचारु आहे तरी सर्वांपारू हित इच्छणे तयाचे अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परीसीताहरणी भोगिला भोग होनी तयासी किंवा मागील संगे करण गोपाळ झाले वानरगण सर्वसाय होऊन महात्मी वाढविला देवी आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धाप्रती साय आपण वावे सर्वस्वी मग तेतुनि अतिवेग गिरनार पर्वती आला चांग वेटुनी योग रेवण सिद्धाचे वृत्त कथियेले सलीलपणी चरणी माथा ठेवनी अनाथ नाथा हे गुरुराजा दयावंता साधकैता भास्करु तरी अवनी अवतार पूर्ण कचमस नारायण तो तुम्हाला किता क्लेशदारुण भोगी निर्वाण भोगीतसे चित्ती बैसला हे कानना प्रति तरी कृपाबोध मूतगती तया वरी सिंचावा हा एक आणुनी त्या भास गालुनी गळा दृढोत्तर पास तरी तो पास झाला क्लेश मरण वाट त्या दावी झाली तुमची बेटी तेथेची बैसला काननपुटी आहार त्यजुनी प्राणकंठी आणुनिया ठेवी तो त्वचा झाली असति व्यक्त रुधिर आटले समस्त प्राणकासावीस चक्षुश्वेत कारपास सम दिसताती सर्वांगीणच्या शिरादृश्या ढळढळीत दल दिसती महापुरुष पोटपाठ, पाठ ऐखलेश हरिकटी सम मिरवत तरी महाराजा सदैव माऊले वत्सा करावे काय तुले अवकृपा करणे नवे भले मही लागी मिरवावे लोहाचे कनक करी परिस तेणे सांडिला पाकरस तरी परिस ऐसे कोण त्यास म्हणेल दगड मिरवेल की एकतमाचा अरिपूर्ण तेने सांडिले चांगूलपण मग सविता राज तया कोण मही लागी बोलेल की आमचा वरदपाणी वर्षिता जाय मौळी लागुनी मग तो सर्वां लागुनी अवनी ठेंगणेपणी मानी तसे ऐसी चाल सहजस्थित गुरुची असे कृपामूर्त तरी रेवणनाथ देह आहुत कष्टा कष्टानळीन सांडावी जीवने केली लावणी सुखा आणले थोरपणी ते शुष्क मोहे करूनी बुडू नशके जीवनते त्याची पियुषाभास से संजीवन संजीवनपणास ते पुढे कोपल्या मृत्युपदास पाठवील की महाराजा तरी त्या पियुस रसाच्या गावी स्वप्ना माझे मृत्यू नाही तैसे तुमच्या हृदय औदार्य तसे ऐसे बोलत्या युक्तिवानाचे ऐकुनी दत्त हृदयी प्रेमनाचे डोलवुनी ग्रीवासाचे हास्यकरी आनंदे मगतो उदार मगतोदार शादेघेवनी मच्छिंद्रनाथा व्यानास्त्र जल्पुनी चित्ता तया ठाई पातले भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गभस्ती की इंद्र वाचस्पती प्राज्ञी की एक हरी एक हर कि की, की मयागार प्रेम मारुता हो उनी स्वार ठाई पातले तो येताचि देखिला रेवणनाथ कृश शरीर काष्टवत असतिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची अतिक्लेशी कंठी प्राण पाहुनी श्रमला अत्रिनंदन प्रेमे कवळीला सदयपणे माय जयसी बाळकाते की वत्सा गी जैसी गाय अंबरडाफोडी अतिमोहे देवी अत्रि प्रिय भावे प्रियभावे आलिंगिला हि चरणी ठेवुनी माता प्रेमाश्रू श्रुढाळिता मणे आजी भेटली माजी माता निढळवाणी वत्साते मग तो महाराज तपोराज धरी आत्मज मग साधकैताचे चोज तसे जैसे सुताला गीतात हिता लोपुनी परत्र होत देवी दुर्वास सहोदर मोहित मोहित मोहितसे परम आराधुनी कृपे न्याहाळी कर्णी ओपिली मंत्रावळी तेने तद्घटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीतसे हटा, तेने करुणी द्वैतकाटा अंकुराते कुडियेला मग कृपे आराधुनी वज्रशक्ती वाळी चर्चिली दिव्य विभूती तेने कुरुनी देहस्तिती शक्तिवान मीरवली सवे घेऊनी रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त ते बैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान तेनेुनी ऐक्यपण चराचरी मीरवले ऐसा झाला तया ते आभास मीच स्वामीचा भास मी सव्याप्त असे एक देही मीरवलो मृगपक्षिकुळा वनचरासईत अचलपणी पाषाणलता समीपयेती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टी होता दृष्टीहोता मृगरसायनादिशीघ्रकविता वेदपाठी प्रवीण कला व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्यनाटके चतुर्यगीतगायनी Yeah. Okay. कोकशास्त्रादि अश्वारोहणे चतुर्दश विद्या उपरि उपरी नानाशास्त्र प्रवीण अस्त्रे सागीतली समान वज्रास्त्रादि वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूम्रास्त्र अग्न्या नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदस्त्रादि खगेंद्रस्त्र ब्रह्मास्त्रादि निरोपिली निर्वाण रुद्रास्त्र वा सव देवास्त्र मोहनास्त्र दानवास्रगती असो ऐसे वर्णिता किती अपार स्त्री मी रविला मगनाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वामाजी दिव्यज्ञान घळा ओपिली शुद्ध शुद्धसारंगी अनुहत वाजे नाना अंगी फावडी देह प्रसंगी देह मीरवला ऐसा होऊने पूर्णसिता मगसवे गेवनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नाथा बंदिले तेथे ते कृनी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारणे मगसाबरी विद्या कवित्वचन महिवारी मी मीरवी तसे असो सर्वसाध्य जाल्यावरी मावंदे मांडिले बहुता गजरी हरिहरादि साह्यकारी पर्वती आणिले सुवरलोक भूलो लोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व, सुरवरानेक मावंद्यास आनिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार, चंद्रभास्कर सकल समुच्चय पर्वताकार मावंद्या ते पातले चार दिवस यथायुक्त सोहळा भोगिला अपरिमित मग प्रसन्न हो वरा ओपिले पूर्णवरा सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवण तीर्थाटनासी तीर्थनासि आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार तो वीठग्राम मानदेशी, माणदेशी ते येवने मुक्कामासी सहजस्थिती राहिला तो ते सरस्वती ब्राह्मण जान्हनवििका स्त्री तयालागुन लावण्यलतिका स्वरूपवान, चंद्रासी वदने लाजवी तसे उभय स्त्री एकचित्ती, जेवी ते लोह चुंबकरीती किंवा जगप्रिय गभस्ति अभियोगप्रीती वाहिले की कि तोयाची संगती की विवरस्थाची एकनिती, की भावा अंगी सिद्धभक्ती सदा धवळारी नांद तसे तन्याये उभयता जाण प्रपंच प्रपंचवैवाटीत एक प्रमाण परी इतुके असोनी जठरी संतान, सतान मीरवत सप्तपुत्र सप्त तयासी, परी ते बाळपणे पंचत्व देहासी, सातवे आठवे दिवशी धावे दिवशी देहांत पावले यावरी सातवे उदयपावले ते द्वादश दिन वाचले तेणे हर्षले विप्रमण कामे परमवेल्लाळे पंचमष्ठ बक्षिले काळे हे द्वादश दिन वाचले केवळ काळवेळ लोटली येणे हे काणे परीस तो दशवर्षाचा होय आयुषी तरी आता या सर्वर्थागी ऐसे कांतेसी बोलनी वचन वारसे मांडिले परम आवडीने गृही करुन पंचपक्वाने भोजन विप्रांसी तो ते दिवशी रेवणनाथ विक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवून त्या ते पुढे पाऊल ठेवी तसे तव त्या विप्रे देखिले दुरोनी वाढते पात्र ठेविले धरणी तैसाचीवुनी नाथा निकट लग बगे तव तेज पुंज कांती देखता विप्रमणे चित्ती हा पूर्व तापसी अवतारक्षिती कोणीतरी आहे की तैसाची सोहळा लगबगे करून नाथचरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे असोनी मजदारिद्रियाचे मनोरथ डाबुलीन जाता किमर्थ तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथासनाथ करावे मी ही नदीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मी रतू ऐसे बोलो निम्लावाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपुला वर्णाश्रम टाकोनी निव्वळ झाला भावाथे त्यावरीनाथ बोले त्यासी आम्ही शूद्र तु विप्रिरवीसी मज नमस्कारावया तुझसी अर्थ नाही जाणिजे ये बोले जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नमन, अन्य अन्यवर्ण चुकील कैसा कडू भक्षिता काय होय गोड होणार नाही धडफुडा प्राज्ञी कमानिला जेणे वेडा तरी त्या पंडिता धिक्कार तरी ऐसे वर्म ये येईलघडून परी देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करीतसे ऐसे बोलता विप्रत्याते मणे रेवणनाथ हे प्रज्ञावंत बोला परी चालतसे ना तरी बोल बोलता सोपे आचार दाविता तीर कापे तरी आता असो या ते स्वल्प सिद्धार्थ ते मेळवू मग विप्राचा धरुनी हात संचार करी त्याचे गृहांत विप्रे नेवनी स्वसदनांत महाराज बैसवीला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून पात्रा निकट बैसोन भोजन सारी नाथाचे अन्य विप्रा विप्रनेमुन, सकळांचे करी संगोपन परी आपण नवठे नाथापासून भक्तीसी गुंतला जैसी शर्करेसी पीपीलिका काढू जाता दडपी मुका देवी भक्तीचा धुरणी आवांक का विप्रगुंत नाथ भक्ती असो ऐसे परम भक्ती नाथाची झाली जठर तृप्ती येरी कडे विप्र पंगती, गेले भोजन सारूनिया. विप्र गेले आपले सदनी कड़े नाथा लागुनी भोजन झाल्या नम्रवचनी बोलता झाला विप्रतो म्हणे महाराजा आजीचा दिन वसतिसी सेवावे माझे सदन उदईक प्रात काळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुनी तयाचा परम आदर अवश्य मने विधि एकांत स्थानी शहनावर नाथ नेऊनी पहुडविले नाथ शयनी होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित वारासार करुनी येत नाथापाशी त्वरेने तो सूर्य गेला अस्तासी मग उठुनी बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथचरणांशी उपाहार करावा म्हणतसे तव नाथ आता भोजन झाले आहे नैच्छी मन मग आपुला नित्यनेम सारुण पुन्हा शैनी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून सून नाथाचे चुरी तसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळजे होते माते पाशी सटवीने झडपिले त्याशी परमते झाले कासा विशी कमारी स्वभर त्या ते म्हणे बाळ कासाविशी बहु होते त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्राभंग होईल नाथा कारण आपुले आले प्रार्ध मुळीचहीन वरवे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमूप आता ही मोडिता स्वामीची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलनी कांते ते श्रीनाथाचे चरणा चुरित तो सविता सुताचे येऊनी दूत वाळपाशी आकर्षिला काढुनी चैतन्य दिवदशारूप गे उनी गेले यमा समीप येरी कडे शवस्वरूप बाळदेही देही मीरवले मग तो मायेचा मोहदारुण दारुण हृदयी पेटला विरह अग्न मग मंदरुदन भरतानयन जानवी तेव्हा करीतसे तो प्रातः काळ समय झाला शयनीनाथ जागृत झाला तो मंदरुदनाथ आकारणीला एकाकी तयाने नाथे कुणी मंदरुदन विप्रासि मणे रडते कोण ये येमणे बाळकाचा प्राण कासावीस होतसे म्हणून निमोहस्तनाथा अज्ञानपणी रडते कांता ऐसी ऐकुनी तयाची वार्ता बाळा म्हणतसे मग तो विप्र पाशी येनी पाहे स्वपुत्रासी तव ते मिरवले आका मारुनी ते धवा मणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसे ऐकुनी रेवणनाथ परमचित्ती क्षोभला म्हणे मी या स्थळी असता कैसा लाधला कृतांता तरी तो कृतांत पाही आता पाहुनी नाईसा करी नमी ऐसे दुर्घट शब्दवधोन ब्राह्मणासीमणे बाळा तव तवते शरीर उचलोन नाथा लागी अर्पितसे तव ते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपुले दृष्टी चित्ती नि मणे नष्ट काय उदेले म्हण बाळ तूतेकेची झाले काय नितांत येरी मणे कृपावंत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळंतपणी मृत्युपावले पंचसप्त दिनी द्वादश दिन तपप्राणी बाळ सातवे हे असे तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास ते सुफळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की परी असो होणार ते झाले आमुचे सेवेशी चित्तरंगले ते पुण्यांश हेची तुले वारंवार लाधो कि ऐसी बोलता विप्रवाणी अंतर जाणी तले प्रांजळपणी मग सरस्वती विप्रापाचारुणी बोलता झाला महाराजा मणे वत्सा तीन दिवस जतन करी बाळतनुस मी स्वतः जाऊनी यमपुरी साती बाळे आणितो मगामर मंत्र मंत्रुणी विभूती चर्चिनी बाळ शबाप्रती म्हणे विप्रा बाळ क्षिती येणे नासणार नाही रे ऐसे सांगुनी त्वरिता त्वरित तेथुनी निघता झाला नाथ व्यान अस्त्र जल्पुनी सनाथ अतिवेगेसे चालिला भोवते अस्त्रांचे करी भ्रमण तेने हिमालयाचे अंबुकण शीतळ करुण जाण यथा शीत निरवले जैसे शिताचे झुळके अंत पावक निश्चित ते शरीरांत, वाधान करी अंगाते ते देवी आदिनामास्त्र सव्यमेळवुनी योगपात्र व्यानास्त्रमुखी स्तोत्र जल्पुनी गिरी सहज चालिला यमपुरी संचार करी यक्षदवळारी तो धर्मराज पाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासे वैषमुनी आपुले कनकासिनी षोडशोपचारे पुजिलामुनी सहज कर्पुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला मणे महाराजा योगदक्ष किमर्थ कामी योजिला पक्ष तरी ते वधुने सुढाळ पक्ष मज यक्षा ते तुष्टवी ये रुमणे यमपुरनाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता तुवा येऊने तयाच्या सुता हरण केले कैसेरे तरी जे गडू नये ते गडले परी आता मागुती देईजे वहिले आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले तेही आता देई आणोनी तरी या बोलाशी वर्तन तूते नये जरी घडून मग ममकोपाचा उरोन देई ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी ते सुत मने चांगले बोलनी या ते शिवधरे ते धाडावा आपुल्या सर्वस्वी निमित्याकडून अधिकारी करावा उमार मन सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू ऐसा विचार करूनी मानसी बोलता झाला आसी, म्हणे महाराजा मम बोलासी, चित्त द्यावे यथार्थ हे महाराजा हरिहर आणि तिजाजो नाभिकुमर हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांचे जरी म्हणाल कैसेरिती त्रिवर्ग त्रिकामी असती शिव विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची तरी यक्षपती तो तमगुण विहारी आम्ही त्याची करितो चाकरी मारणे तारणे आमुचा करी काही एक नसे जी तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी आराधुनी शिवचित्तासी सप्तपुत्र जी आणिक कुण सांगतो उत्तर तेथेची आहेत सप्त तरी दावनी आपुला बुद्धिसंचार कार्य आपुले जी मजवरी जरी आला आपण कोपोन तरी मी काय हीन दीन क्षय करता उमारमण प्रसिद्धपणी क्षय करता हे भवचराचरी शास्त्रादी बोलती साचार आपण ही आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे ऐसे असोनी महाराज का पानळी योजिता मज सोजवळ तेजी अर्कराज धमधवळारा नांदवीता तुम्ही सर्वांचे वटे कुपी पडता अज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे तो पटपंथी मिळे ना का ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी जपुंज, म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसे तू तरी आता कैलासी जाईन कैसा हे पंचानन तो सर्व दृष्टी पाहिन अमित्रपण त्यासुद्धा ऐसे बोलणी योग उठता झाला मग व्यानास्त्र व्यानास्त्रमुखी स्तवने कैलासा ते पातला आता तेथे कथासार होईल तेथुकी धुंडी कुमार मूळ काव्य ग्रंथापर नरहरिपे वर्णीत स्वस्त श्रीभक्तीकथार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परीशोत भावीक चर पंचतीतमाध्याय गोडा अस्तु शुभम भवतु श्री नवनाथ सार पंच तमाध्याय संपूर्णम